नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी शिर्डीला आले फार मोठा कार्यक्रम शिर्डीला झाला फक्त भारतातल्याच नव्हे मतलब मराठीच नव्हे तर देशातल्या प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये करोड रुपयाच्या जाहिराती झळकत होत्या हे कस महाराष्ट्राला एक, एक नवीन समृद्धी महाराष्ट्र समृद्धी राष्ट्र की प्रगती अशा पूर्ण पेजच्या ह्या जाहिराती महाराष्ट्रात बाबतीत पूर्ण देशातल्या प्रत्येक पेपरमध्ये दिल्लीमध्ये तर सगळ्याच पेपरमध्ये इंग्लिश हिंदी सगळ्या पेपरमध्ये भरपूर होत्या एकूण आज फार मोठा शिर्डीला उत्सव होता शेतकरी शेतकऱ्यांचा कार्यक्रम होता त्यामुळे शेतकऱ्यांना तिथे आणायची चढावड लागली होती वी के पाटलांच्या खांद्यावर फार मोठं काम होत आणि मग त्यांनी आपली पूर्ण यंत्रणा कामाला लावून शेतकऱ्यांना तिथं आणलं मागच्या वेळेला जेव्हा आपलं सरकार आपल्या द्वारे येत तेव्हा शाळेची भेंबाटी उठते कारण मुलांची शाळा बंद करावी लागते त्यांना बसेस नसतात त्यामुळे या या वेळेला दोन हजार बसेस मागितल्या तरी यांनी त्या बसे म्हणजे शाळेला डिस्टर्ब न करता तरी पण काही ठिकाणी सुट्या झाल्या काही असो आज नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं बरं वाटलं एक गोष्ट तर त्यांनी बिलकुल जी रेखांकित केली की नऊ वर्ष तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं त्यामुळे शरद पवारांवर हल्ला करताना ते म्हणाले करता कि मग व्यक्तिगत सन्मान करतो मी त्यांचा पण इतके वर्ष कृषी मंत्री राहून त्यांनी काय केलं शरद पवार युपीए मध्ये कृषी मंत्री होते जिथे कुठल्याही एका पार्टीला मेजॉरिटी नसल्यामुळे हे एक महागठबंधन झालं आणि त्या गठबंधनामध्ये शरद पवारांना वाव होता कि ते दादागिरी शेतकऱ्यांसाठी बरंच काही करू शकले असते ते रक्ष म्हणजे आपले संरक्षण मंत्री होते तेव्हा फक्त त्या बोटीवर कसे ते गेले याच्यापेक्षा काही दुसरी अचीवमेंट त्यांची नव्हती आणि शेती खातं असताना सुद्धा मोदी म्हणाले ते बरोबर एक फार मोठा इम्पॅक्ट त्यांनी केला नाही पण नऊ वर्षात आम्ही बरंच केलं असं जेव्हा मोदी म्हणतात तेव्हा मला युपीएच्या नऊ वर्षात आणि आताच्या नऊ वर्षात काहीही फरक दिसत नाही फक्त युपीएच्या वेळेला ते काही करतही नव्हते आणि बोलतही नव्हते इथे फक्त बोललं जातं आणि कमी केलं जात दोन हजार बावीस पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं इन्कम डबल करू असं दोन हजार चौदा पासून शेतकऱ्यांना लालिपॉप देत आले दोन हजार बावीस निघून गेला तेवीस निघून गेला या देशातला शेतकरी इतका मूर्ख नाही की त्याचं इन्कम डबल झाल्यावरही तो आत्महत्या करेल या शेतकऱ्या देशाच्या शेतकऱ्यांना अडीच एकरावर सहा हजार रुपये वर्षाचे म्हणजे पाचशे रुपये महिना तुम्ही शेतकऱ्याला जो सन्मान निधी देता ते जर शेतकऱ्याचं इन्कम डबल झालं असत तर त्याची गरज नव्हती काही आकडेवारी जेव्हा बोलल्या जाते तेव्हा ती भ्रमित करणारी असते आकडेवारी बरोबर असते पण भ्रमित कशी होते हे मी तुम्हाला सांगतो ते म्हणाले सात वर्ष जेव्हा जर मी सात वर्ष वर्षाची टॅली केली मागचे आमचे आणि चे, तर सात वर्षात मात्र साडेतीन लाख करोड रुपयाच शेतकरी शेतकऱ्याचं उत, उत्पादन एम ने पी सरकारनी घेतलं आणि माझ्या कार्यकर्तीमध्ये साडे तेरा लाख करोड रुपयाची खरेदी आम्ही शेतकऱ्यांकडून केली आता आकडे दोन्ही बरोबर आहेत आकडे चुकीचे नाहीत पण या आकड्यांमागे गेम आहे एम एस हे मॅक्झिमम सेलिंग प्राइस नसून मिनिमम सिक्युरड प्राइस आहे की जर शेतकऱ्याचा माल फारस कमी भावा जात असेल तर एक एमएसपी हा सरकारने दिलेला आकडा आहे त्या आकड्यावर सरकार शेतकऱ्यांचा माल खरेदी करत परंतु जी एम एस पी असते ती शेतकऱ्यांना प्रॉफिटच देऊन जाते किंवा तो नफ्याची एम असते अशी एक चुकीची कल्पना लोकांमध्ये रुजवली जाते पण जो शेतकरी आहे जो शेती करतो त्याला माहित आहे एम एस जेव्हा देते त्यात शेतकरी तोट्यातच माल विकतो पण मार्केटच्या तोट्यापेक्षा हा तोटा कमी असतो हाच शेतकऱ्याचा फायदा असतो ज्या युपीएच्या काळात सरकारने मात्र साडेतीन लाख करोड रुपयाची खरेदी केली याच कारण शेतकऱ्यांना मार्केटमध्ये भाव चांगले मिळायचे त्यामुळे सरकारला खरेदी करण्याची गरज नव्हती नरेंद्र मोदीच्या काळात शेतकऱ्यांना भाव कमी मिळायला लागले या जे भाव मिळत होते त्या भावात शेतकऱ्यांचा नफा होत नव्हता कारण युपीएच्या काळात आणि मोदींच्या काळात जर तुलना केली तर बियांचे बियाण्याचे खतांचे इलेक्ट्रिसिटीचे पाण्याचे ट्रान्सपोर्टेशनचे भंडारांचे सगळ्यांचेच भाव अवातव्य वाढले शेतात काम करणाऱ्यांची मोलमजुरी द्यावी जास्त द्यावी लागली कारण महागाई होती महागाईमुळे काम करणारा माणूस जास्त पैसे मागायला लागला कारण त्याला आपले घर चालवायचं आहे याचा सगळा बर्डन जो आहे भा जो भार आहे तो शेतकऱ्यावर पडला त्यामुळे शेतकऱ्याची शेतीतली लागण वाढली आणि मार्केटमध्ये मिळत असलेला भाव त्याला फारच तोटा द्यायला लागला म्हणून त्यांनी अतिशय मजबुरीमध्ये काही इलाज नसताना नाईलाज होऊन एम एस वर माल विकला ही वस्तुस्थिती आहे जी सरकार जास्त माल शेतकऱ्यांकडनं एम एस पी मध्ये घेत याचा अर्थ शेतकऱ्याला मार्केटमध्ये भाव मिळत नाही चांगला भाव कशाला तुमची लागत किती आहे आणि तुम्हाला मिळतं काय यात जर जास्त तफावत असली तर तो जास्त तोटा होण्यापेक्षा कमी तोटा म्हणून लोक एम एस कडे जातात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र उलट सुलट आकड्यांसोबत खेळून जेव्हा नरेंद्र मोदी दाखवतात तेव्हा जास्त एम एस पीवर माल खरीदणारे खरेदी करणारे सरकार हे अपयशी सरकार मानले जाते कारण शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टींचे भाव वाढल्यामुळे तो तोट्यात येतो म्हणून तो एम एस पी कडे जातो ही वस्तुस्थिती आहे पण एमएसपी एमएसपी एम एस पी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मध्य प्रदेश पंजाबमध्ये एमएसपी खरेदी केलं जात पण देवेंद्र फडणवीस असताना तेरा लाख टन तूर मार्केटमध्ये पडून होती सरकारकडे खरेदी करायला पैसा नाही आणि ठेवायला बारदाना नव्हता पोती नव्हती कांदा दूध आलू या सगळ्या गोष्टी प्रत्येक वर्षी महाराष्ट्राच्या राज राजकारणात तडका लावतात त्यावर पंतप्रधान मौन होते ते म्हणाले की बळीराजा सिंचन योजना हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे फडणवीस म्हणाले साहेब तुम्ही तीस हजार करोड रुपये आम्हाला दिले मागच्या नऊ वर्षात आमच्यावर खूप कृपा केली आम्ही बरेचस काही करू शकलो परंतु महाराष्ट्राच्या सिंचन योजनेला सुरुंग लावणारे सत्तर हजार कोटी सिंचन घोटाळ्याचे नायक आणि महानायक आज नरेंद्र मोदींच्या शेजारी बसून त्यांच्या मंत्रिमंडळात विभिन्न खात्याच चा, खाणं चालू आहे भ्रष्टाचारी लोक ज्यांनी सिंचन होऊ दिलं नाही सिंचनाचा पैसा गपागप खाल्ला ते लोक तुमच्या मंत्रिमंडळात आहेत आणि तुम्ही सांगता की त्या लोकांनी काम नाही केलं आणि मी आता नवीन नवीन योजना आणतोय आणि हे वरदान होतात काय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना इतकं मूर्ख कसं समजतात मोदी हाच कळत नाही मला दोन हजार चौदाच्या अगोदर ते विचारते म्हणतात की तुम्ही सारखं बातम्या यायच्या इतक्या लाख करोडचा घोटाळा इतक्या लाख करोडचा घोटाळा कारण त्यावेळा वर्तमानपत्र फ्री होते चॅनल्सना भीती नव्हती ईडी इन्कम टॅक्स सीबीआयची भीती नव्हती त्यामुळे पत्रकारितामध्ये लोक खुलून बोलायचे मग तो सिमेंट घोटाळा असो की सिंचन घोटाळा असो एक एक परत वर्तमानपत्रांनी आणि मीडियानी काढून दाखवली दोन हजार चौदा नंतर स्वतंत्र कोण आहे ज्यांना स्वतंत्रता पाहिजे ते युट्यूबवर येतात तिथे पण लोकांना आता वेगवेगळ्या नावाखाली आतमध्ये घालणं चालू आहे त्यामुळे भ्रष्टाचार आजही होतात महाराष्ट्रात भ्रष्टाचार नाही असं जर तुम्ही म्हणाल फक्त विकासच होतो असं तुम्ही म्हणत असाल तर हाच महाराष्ट्र सारखा ऑटो रिक्षा सरकारमध्ये जो फिरतोय मागचे सरकार ऑटो रिक्षाचं आताचे सरकार ऑटो रिक्षाचे त्या लोकांना विचारा या ऑटो रिक्षाचं सरकार किती पेट्रोल खात किती त्याचा वाईट ॲव्हरेज आहे तेव्हा कळेल की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध विकासाच्या बाबतीत बोलणं फार सोपं असतं भ्रष्टाचारांना सोबत घेऊन विकास करता येत नाही हे तेवढं सत्य आहे हे पंतप्रधानांना दिसत नाही हे फार वाईट गोष्ट आहे दुर्भाग्य आपलं ते म्हणतात जितक्या लवकर महाराष्ट्राचा विकास होईल तितक्या लवकर देशाचा विकास होईल पंतप्रधानांना जर हे कळत असेल जितक्या लवकर महाराष्ट्राचा विकास होईल तितक्या लवकर देशाचा विकास होईल तर महाराष्ट्राचा विकास होऊ द्या ना महाराष्ट्राचं सरकार स्थिर राहू द्या ना महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला घेऊन जाऊ नका ना महाराष्ट्रातला हिरो उद्योग पण आता तुम्ही हिरा हिऱ्याचं काम पण आता गुजरात मध्ये घेतलं महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या संस्थांची ऑफिसेस आता गुजरातमध्ये शिफ्ट व्हायला निघाले आणि महाराष्ट्राच नेतृत्व यासाठी सुद्धा पंतप्रधानांचा जय जयकार करतात की तुम्ही आम्हाला लुटता महाराष्ट्राचा विकास हा देशाचा विकास आहे मध्य प्रदेशचा विकास हाच देशाचा विकास आहे हे पंतप्रधान प्रत्येक राज्यात जाऊन त्या राज्याचं नाव घेऊन हेच बोलतात त्यामुळे महाराष्ट्राचा विकास देशाचा विकास होईल याही ऐकून हुरळून जाऊ नका आज देवेंद्र फडणवीस कटोरा घेऊन उभे होते आणि तुम्ही नऊ वर्षात तीस हजार करोड दिले आम्ही एवढं करू शकलो असतो अजून पैसे दिले आमच्याकडे आराखडा तयार आहे समुद्रात जाणारं पाणी आम्ही कसं मराठवाडा आणि विदर्भात सुजलाम सुफलाम करू याची योजना म्हणून याचक म्हणून याचना करत होते परंतु या देशात टॅक्स कलेक्शन पाहिलं तर एकटा मुंबई देशाला इतकं टॅक्स देत तेवढे ते कित्येक सुद्धा देत नाही त्यामुळं फक्त आम्हाला भीक नको आमच्या महाराष्ट्रात जो टॅक्स जातो जीएसटीचा वेगवेगळे टॅक्सेस जातात त्या सगळ्या टॅक्सेसचा महाराष्ट्राला न्यायचूत न्यायाप्रमाणे जर वाटा जरी मिळाला तरी पंतप्रधान साहेब आम्हाला केंद्राची जराही आवश्यकता नाही महाराष्ट्र सक्षम आहे फक्त भ्रष्टाचारांना जेलमध्ये टाका त्यांना मंत्री बनवू नका त्यामुळे कमीत कमी महाराष्ट्रात असं नको वाटायला की मंत्री बनण्यासाठी भ्रष्टाचार करणं जरुरी आहे मंत्री बनायचं भ्रष्टाचार करायचा आपली कागद किरीट सोमय्याला द्यायची सोमय्यानी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यावर तुमच्यावर इडी लागायची आणि तुमच्यावर इडी लागल्यावर तुम्ही पुन्हा भाजपाचा गमच्या गळ्यात घालून पुन्हा मंत्री व्हायचं आणि ईडीपासून सुरक्षा मंत्रीपद कायम आणि खाण्याचे रस्ते सुरू तेव्हा महाराष्ट्रावर कृपा करा हीच तुम्हाला हात जोडून विनंती आज एवढंच उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र